नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सविस्तर बातम्यांकडे वळण्यापूर्वी बघूया आजच्या या ठळक घडामोडी. बडनेरा रोडवरील सेवंबियम बारजवळ झालेल्या ऑटो चालकाच्या हत्येच्या आरोपींना 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. दारू तस्करीच्या पैशांच्या वादावरून करण्यात आली हत्या. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे तडसाच्या हल्ल्यात 2 मेंढऱ्या व 4 बकऱ्यांचा मृत्यू. आणि VCN न्यूज चॅनलच्या प्रभाग क्रमांक 13 अर्धसत्य मथळ्याचे वृत्त झळकताच कुंभकर्णी प्रशासनाला आली जाग. तातडीने सुरू केले रस्त्यांना ठिगळ लावण्याचे काम. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात. चांदूर बाजार येथील भारतीय स्टेट बँक प्रकरणात चांदूर बाजार पोलिसांकडून शुक्रवारच्या रात्री ॲडव्होकेट रवींद्र खोजरे यांना त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली होती. तर त्यांच्या अटकेमुळे संपूर्ण वकील व्यवसायात मोठी खळबळ उडाली होती. तर पोलिसांनी त्यांची केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे सांगून वकील संघाने मागील 2 दिवसांपासून ह्या अटकेबाबत निषेध नोंदविला होता. ॲडव्होकेट खोजरे यांची अटक केल्यानंतर प्रकृती अस्थिर असल्याने त्यांना पोलिसांनी अमरावती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ॲडव्होकेट खोजरे यांना दिनांक 21 जुलैला चांदूर बाजार न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणात हेरिंग बरंच काळ सुरू होती. यामध्ये या प्रकरणाचा निषेध म्हणून चांदूर बाजार वकील संघाकडून न्यायालयाच्या बाहेर निषेध नोंदविण्यात आला होता. तर ॲडव्होकेट खोजरे यांना भेटण्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील वकील आज न्यायालयात उपस्थित होते. एखादा जो सराईत गुन्हेगार जो असते त्या पद्धतीनं अटक करण्याची कारवाई पोलीस खात्याकडून करण्यात आलेली आहे. जेव्हा त्यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांना सूचना देण्यात आली नव्हती. त्यांना विचारणा करण्यात आली होती. चौकशीसाठी बोलावण्यातसुद्धा आले नव्हते. आणि त्या गुन्ह्यामध्ये सर्व जास्तीत जास्त गुन्हेगार बेलवर सुटलेले असून फक्त वकिलाचा दोष काही नसताना केवळ त्यांनी त्या कर्ज प्रकरणामध्ये सर दिला, त्यांचं ओपिनियन दिलं आणि तो ओपिनियन काही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुन्हा होत नाही असे असतानाही त्यांना आरोपी बनून त्यांना आज न्यायालयापुढे पेश केलेला आहे. गेल्या 25-30 वर्षाचा त्यांचा वकिलीचा अनुभव आहे. त्यांना अटक करण्यासाठी एवढी काही घाई करणे काही गरजेचं नव्हतं. पुढची आमची अशी भूमिका राहील की कोणत्याही वकिलांवर असा कोणताही गुन्हा जर रेकॉर्ड झाला असेल आणि त्या प्रकरणामध्ये पूर्व शहानिशा करणे, त्याला पूर्ण संधी देणे, त्याची बाजू मांडून ऐकून घेणे, त्याला चौकशीसाठी बोलावणे, ह्या सगळ्या गोष्टीची त्याला संधी दिल्यानंतर त्याला म्हणजे त्याच्यावर कारवाई करावी. त्यांच्याविरुद्ध जे म्हणजे असभ्य जे वर्तन करून जी कारवाई केली तर त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही वकील संघाची मागणी राहील. म्हणजे आम्ही ज्या कोर्टात राहतो त्या कोर्टात आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे. या ठिकाणी त्यांना पोलिसांनी हजर केलेल्या कोर्टापुढे आम्ही त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहे. आम्ही कोर्टामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो नाही. आणि तसंच आम्ही संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये या घटनेचा निषेध म्हणून आमचं कार्यालय आणि कामकाज जे आहे ते आम्ही बंद ठेवलेले आहे. म्हणजे त्यामुळे आम्ही ऑलरेडी आम्ही निषेध नोंदवलेला आहे. या प्रकरणात पोलीस यांनी 7 दिवसापर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती. तर न्यायालयाने खोजरे यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त पाहायला मिळाला. चांदूर बाजार येथून आमचे प्रतिनिधी बादल डकरे यांचा हा वृत्तांत. गुरुवार 19 जुलैच्या रात्री बडनेरा रोडवरील 7 PM बार जवळील अंड्याच्या गाडीजवळ विजय लक्ष्मण गुजर याची चाकू मारून निर्गुण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना काही तासातच अटक केल्या गेली. तिघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 27 जुलैपर्यंत या तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घटनेत नवीनच माहिती समोर येत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दारू तस्करींच्या पैशावरून हत्या केली गेली आहे. रवी उर्फ टिंग्या चरणदास नंदेश्वर वय 30 सातुर्णा, गोलू रूपराव सावंत वय 28 सातुर्णा,
दीपक शंकर मारवाडी वय 29 सातुर्ना हे या प्रकरणातील आरोपींचे नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गुजर व त्याचा सोबती 7 PM बार जवळील शिवम कंट्री लिकर या देशी दारूच्या दुकानात दारू पिण्यास गेले होते. दोघेही दारू पिऊन बाहेर निघाल्यावरती विजय हा जवळच असलेल्या दर्शन स्नॅक्स सेंटरवर गेला व त्याचा सोबती ऑटो काढत होता. तेव्हाच विजयला मारवाडी याचा धक्का लागला. यावरून वादाला सुरुवात झाली. या दोघांचा वाद बघून दर्शन स्नॅक सेंटरचा मालक टिंग्या आणि त्याचा सोबती गोलू सावंत तेथे पोहोचले आणि कशाचीही विचारपूस न करता आपल्या जवळील चायना चाकूने विजयच्या गुप्तांगावर सपासप वार केले व त्याला गंभीर जखमी केले. जखमी विजयला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे गोठात बांधलेल्या बकऱ्यांवर तहसांनी संयुक्त हल्ला केला. यात 2 मेंढऱ्या व 4 बकऱ्यांचा मृत्यू झाला तर 1 बकरी फस्त केल्या गेली. सदर घटना 20 जुलैच्या मध्यरात्री घडली तर दैनंदिनीप्रमाणे पहाटे 5 वाजता पशुपालक शेतकरी ओंकार बापूना पुंडे हे गोठ्यात साफसफाईसाठी गेले असता आज 21 जुलै रोजी सदर घटना उघडकीस आली. पातुर्डा येथील शेतकरी ओंकार बापूना पुंडे हे शेतीसोबत जोडधंदा म्हणून मेंढरे व बकऱ्या शेळीपालन सुरू केले. हाकेच्या अंतरावर घराजवळच शेळी मेंढऱ्यांसाठी पशुपालन करण्यासाठी गोठा तयार केला होता. सदर गोठ्यात बांधलेल्या मेंढऱ्या व बकऱ्यांवर तरसाच्या कल्पाने दिनांक 20 जुलैच्या मध्यरात्री हल्ला केला. यात 2 मेंढरे 4 बकऱ्यांचा खात्मा केला तर 1 बकरी फस्त केली. शेतीसोबत जोरधंदा सुरू केला मात्र नियतीने डाव साधून शेळीपालन व्यवसायच उद्ध्वस्त केला. ह्या तरसाच्या हल्ल्यात 7 जनावरांचा जागीच मृत्यू झाल्याने शेतकरी ओंकार पुंडे यांचे अंदाजे 50,000 रुपयाचे नुकसान झाले. सदर घटलेल्या घटनेची माहिती दूरध्वनीद्वारे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संगीतराव भोंगर यांनी वनविभाग अधिकारी यांना दिल्यावरून वनविभागाचे राऊंड अधिकारी SG खान आपल्या शासकीय वाहन व वनरक्षक AD बगडे, KN सलामे, वन कर्मचारी पांडू धांडेकर चितोडे, संरक्षक कॅम्प कर्मचारी शेषराव पाटील, मंगेश पाटील, शेख बुडन, दीपक बाळसह घटनास्थळी विनाविलंब पोहोचले व स्थळ निरीक्षक पंचनामा केला. तर त्यानंतर पशुधन वैद्यकीय अधिकारी AA पटेल व सहकारी इंदोरे देवकते ससाने यांनी मृत बकऱ्या व मेंढरे यांचं शवविच्छेदन केल्यानंतर बकऱ्यांचा शेतकरी कुटुंबाने दफनविधी केला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी वनविभाग अधिकारी SG खान यांच्याशी चर्चा करून शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली असता वनविभागाकडून निकषाप्रमाणे आर्थिक सहाय्य सदर शेतकऱ्यांना विनाविलंब देण्याचे आश्वासन राऊंड अधिकारी खान यांनी दिले. तसेच तळसाच्या वाढत्या हल्ले व शेतकऱ्यांच्या पशुधनाचे होणारे नुकसान रोखण्यासाठी वनविभाग कर्मचारी करवी पेट्रोलिंग केले जाईल व शेतकऱ्यांनी वनप्राण्यापासून पशुवर वाढलेले हल्ले रोखण्यासाठी सतर्क जागृत राहावे असे आवाहन केले गेले. खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा वृत्तांत. VCN न्यूज चॅनलवरती प्रभाग क्रमांक 13 अर्धसत्य मथळ्याचे वृत्त झरकताच आपल्या कुंभकर्णी झोपेमध्ये झोपी गेलेल्या नगरसेवकांना खडबडून जाग आली आणि दिनांक 18 जुलै रोजी लावलेल्या या वृत्तांची दखल घेत त्यांनी आपल्या क्षीण आवाजामध्ये त्यांच्याप्रमाणे झोपी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केविलवाणी याचना करून किमान शिलांगण रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे व त्यांना ठिगळ लावण्याचे कार्य सुरू झाले. किमान या रस्त्यांना ठिगळ लावण्यापुरती का होईना या महापालिकेला जाग आली हे विशेष. प्रभाग क्रमांक 13 ह्या रस्त्यावरून रोजचे जाणे येणे करणाऱ्या अनेकांनी फोन कॉल करून व मेसेज करून त्यांनी VCN न्यूजच्या अर्धसत्य ह्या कार्यक्रमाचे भरपूर कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आता काही काळ हे कार्य सुरू राहणार आहे व साईनगर सातुर्ना पर्यंतचे पडलेले खड्डे काही अंशी का होईना बुजविण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांनी VCN न्यूजचे आभार मानले आहेत. VCN न्यूज सुद्धा या बातमीसाठी ज्यांनी सहकार्य केले बाईट्स दिल्यात त्या सर्वांचे अभिनंदन करीत आहे. आपल्या प्रभागामध्ये असलेल्या कोणत्याही समस्येविषयी VCN न्यूजला अवगत करा व आपली समस्या शासनांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य आम्ही करू अशी ग्वाही या बातमीद्वारे करीत आहे. अगदी थोड्याच दिवसांमध्ये शासनाकडून आपल्या समस्याचे निराकरण करून घेण्यासाठी VCN न्यूज सतत प्रयत्नशील आहे.
येथे घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा फक्त VCN न्यूज. हॉटेल लँडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में. डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अकोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल. होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड़िया, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43-48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री. आराधना. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण. अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. विश्रांतीनंतर परत आपलं एकदा स्वागत आहे VCN न्यूजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये. बघूया उर्वरित बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे संस्कार ज्ञानपीठ या शाळेत टीचर्स फॉर ग्लोबल क्लासरूम या प्रकल्पाअंतर्गत खास अमेरिका येथून अभ्यास दौऱ्याकरिता आलेल्या रॉबनी हॅरिसन व मेरिल बेल या सामाजिक शास्त्राच्या शिक्षिका अमेरिकन अभ्यासक्रमातील भारतीय इतिहास अभ्यासनासाठी या शाळेत आल्या होत्या, तेव्हा त्यांना लावणीवर नाचण्याचा मोह आवरता आला नाही. या अमेरिकन शिक्षिकाचे कुमकुम लावून फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर अभिनव प्रकल्प, सांस्कृतिक वारसा, बालमानसशास्त्र, अभ्यासक्रमातील सहविषय आदीचे विस्तृत अध्ययन त्यांच्या मार्फत करण्यात आले. भारतीय खानपान, वेशभूषा, पारंपरिक खेळ या विदेशी पाहुण्यांसमोर सादर करण्यात आला. अरे बकरी बाप बोलती अरे खेती अरे पिछड़ा
यावेळी शाळेचे प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी व शाळेचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते. Well, first of all, we've learned that Indians have a most hospitable educational system about your emphasis on the whole person and especially activities that help create focus that will improve the concentration and the academic ability of the children, their ability to absorb information. And I have learned so much about education from being here that I just cannot express everything. Cultural presentation, we have something similar, and it reminded me of that, although it's completely different, of course. In terms of the educational system, we've been to some remarkable schools, this one included. I'm very impressed by the focus on the entire child to make sure that everything in terms of their ability to comprehend and do as well as they can in school is addressed, even though it may not be an academic concern. There's a lot of focus exercises and yoga and making sure that students have the respect and the self-discipline that they need to be able to succeed. खामगाव येथून आमचे प्रतिनिधी पुरुषोत्तम भातुरकर यांचा हा वृत्तांत. आपल्या विभिन्न प्रलंबित मागण्यांना घेऊन ट्रान्सपोर्टर असोसिएशन तर्फे शुक्रवार 20 जुलै पासून सुरू करण्यात आलेल्या अनिश्चितकालीन देशव्यापी संप शनिवारी दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. अमरावती शहरासहित जिल्हाभरातही ट्रक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. ट्रकांच्या संपामुळे पूर्ण जिल्हाभरात मालांची ने आण बंद आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे नव्या बुकिंगचे काम पूर्णतः बंद केल्यामुळे व्यावसायिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. डिझेलच्या वाढत्या किमतीत सातत्याने होणारी दरवाढ, अपारदर्शी टोल नीती, थर्ड पार्टी प्रीमियम मध्ये होणारी वाढ, GST आणि ई वे बिल सहित ट्रान्सपोर्टर, बस ऑपरेटर व रेंट कॅब सिगमेंट मध्ये सेवा प्राप्तकर्त्यांकडून भाडे देण्यात होणारा विलंब यांच्या सहित चुकीच्या सरकारी नीतींच्या मुळे ट्रान्सपोर्टरना होणाऱ्या समस्येमुळे ट्रक चालकांकडून हा संप शुक्रवार पासून सुरू करण्यात आला आहे. अमरावती मध्य बस स्थानकातील वाढती प्रवासी संख्या, महामंडळाच्या वाहनांमुळे रहदारीत होणारा अनाहत त्रास यावर नियंत्रण मिळण्यासाठी व प्रवाशांना आपला प्रवास सुखरूप करण्यासाठी राजापेठ येथे नवीन बस स्थानक सुरू करण्यात आले. या ठिकाणावरून अकोला, यवतमाळ, कारंजा, वाशिम, शेगावसाठी बस सेवा सुरू झाली. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. शहरात त्यांच्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रवाशी ऑटोचा उपयोग करतात. तसं बघितलं तर अमरावती शहरात ऑटो ही लाईफलाईन मानली जाते, त्यामुळे शहरात ऑटोंची संख्या भरपूर प्रमाणात दिसते. मात्र ऑटो चालक हे प्रवाशांना आपल्या ऑटोमध्ये बसवण्यासाठी रस्त्यावर स्पर्धाच करतात. स्वतःचा फायद्याचा विचार करत हे ऑटो चालक प्रवाशांना ऑटोमध्ये बसवण्यासाठी रस्त्यावर ऑटो अशा प्रकारे चालवतात की जसे हे रस्ते फक्त या ऑटो चालकांसाठीच बनवले आहे की काय. आता हे बघा, राजापेठ बस डेपो जवळ प्रवाशांना आपल्या ऑटोत बसवण्यासाठी रस्त्यांच्या मधोमध आपले ऑटो थांबवतात. ह्या ऑटोंमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना किती त्रास होत आहे. या बेभान चालवणाऱ्या ऑटोमुळे किती वेळा रस्त्यावर अपघात होतात. मात्र या ऑटो चालकांवर कसा व कोण अंकुश लावणार, कारण अंकुश लावणारेच तर या गरीब ऑटो चालकांनाही जीवघेणी स्पर्धा करावयास लावतात व नाही त्या कारणांसाठी त्यांच्याकडून पैसा उकळीत राहतात. म्हणूनच येथे उभे असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना हे ऑटोवाले मोजत सुद्धा नाहीत. अमरावती महानगरपालिकेची आमसभा अतिशय गदारोळात झाली. आमसभेमध्ये शहरातील साफसफाई मुद्दा, आंबा नाल्यावरील वादग्रस्त ठरलेल्या स्लॅबचा सुद्धा मुद्दा रंगला. नगरसेवकांनी अनेक आरोप प्रत्यारोप करत गदारोळ केला. मात्र अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नवाथे चौकामधील मल्टीप्लेक्सचा प्रश्न मात्र संपूर्णपणे विसरण्यात आल्याचे दिसत आहे.
अनेक वर्षांपासून नवाथे प्लॉट जवळील मुख्य रस्त्यालगत मनपा अंतर्गत येणाऱ्या जमिनीवर जवळपास 10 ते 12 वर्षांपासून मनपा स्वतःच्या उत्पन्न वाढीसाठी नवाथेजवळ मल्टीप्लेक्स उभारणीचा प्रस्ताव दिवंगत नगरसेवक दिगंबर डहाके यांनी उचलून धरला होता. त्यावर अनेक वेळा मनपा आमसभेत चर्चा रंगल्या होत्या. मनपाकडून संमती मिळाल्यावर नवाथे येथे मल्टीप्लेक्स तयार करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. मल्टीप्लेक्सचे काम सुरू झाले. रोडपासून जवळपास 10 फूट खड्डा खोदण्यात आला. मात्र काही काळानंतर नवाथे येथील मल्टीप्लेक्स बांधकामावर विरजण पडलं आणि आज त्या जागेची बघा कशी दुरावस्था झाली आहे. ज्या ठिकाणी शहराच्या सौंदर्यात एक भर पडण्याचे व मनपाच्या उत्पन्नात वाढ होण्याची आशा होती, आज त्या जागेवर आजूबाजूच्या परिसरातील घाण फेकली जाते. रात्रीच्या वेळी ही जागा म्हणजे जणू काही जुगारांना व पियकडांसाठी त्यांची हक्काची जागाच झाली आहे. या जागेलाच लागून रेल्वे पटरीच्या पलीकडे जाण्याचा मुख्य रस्ता आहे. अनेक लोक, स्त्री पुरुष, तरुण तरुणी, शाळकरी विद्यार्थी या रस्त्यांनी एरझारा घालत असतात. रात्री बेरात्री बाहेर गावावरून किंवा कामावरून येणारे लोक याच रस्त्यावरून रेल्वे रूळ ओलांडतात. सुदैवाने अजूनपर्यंत कोणतीही वाईट घटना समोर आली नाही. मात्र प्रशासन ह्या गोष्टीची का वाट बघत आहे हा प्रश्न मात्र येथे उपस्थित राहत आहे. ह्या पडीत जागेमध्ये दारुडे रात्री बेरात्री दारू पितात, वाद घालतात. जुगारांचा अड्डाच आहे जणू काही ही पडीत जागा. यावर स्थानिक नगर सेवकांचे सुद्धा दुर्लक्ष दिसत आहे. ह्या जागेवर जर मनपा मल्टीप्लेक्स नसेल निर्माण करू शकत तर किमान स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देऊन व वेळेस गांभीर्य लक्षात घेता या पडीत जागेवर मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी, जॉगिंग पार्क बसण्यासाठी बाकडे व महत्वाचे म्हणजे लाईट लावणे हे जरी मनपाचा जागृत व स्थानिक नगरसेवकांनी केले तरी स्थानिक रहिवासी व या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना समाधान वाटेल. आपली रजा घेण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी परत एकदा. बडनेरा रोडवरील सेवंबियन बारजवळ झालेल्या ऑटो चालकाच्या हत्येच्या आरोपींना 27 जुलै पर्यंत पोलीस कोठडी. दारू तस्करीच्या पैशांच्या वादावरून करण्यात आली हत्या. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे तडसाच्या हल्ल्यात 2 मेंढऱ्या व 4 बकऱ्यांचा मृत्यू. आणि VCN न्यूज चॅनलच्या प्रभाग क्रमांक 13 अर्धसत्य मथळ्याचे वृत्त झळकताच कुंभकर्णी प्रशासनाला आली जाग. तातडीने सुरू केले रस्त्यांना ठिगळ लावण्याचे काम. इथे वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. विदर्भाशी संबंधित सर्व बातम्यांसाठी बघत रहा विदर्भाचं सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.